सेक्स तंत्रच्या नावाखाली कोण लैंगिक बाजार मांडू पाहतंय, सेक्स तंत्रच्या नावाखाली कोण हजारो रुपये घेऊन शिक्षण देण्याची जाहिरात करतंय, पुणे पोलीस काय करतंय, पुणे पोलीस झोपलंय का? पुण्यामध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू आहे, रात्रभर मद्याचे महापूर वाहत आहेत, दारुडे त्या ठिकाणी ड्रग्ज असतील, अंमली पदार्थाचं सेवन असेल, खुलेआम विकलं जातंय, पोलिसांना दिसत नाही। बऱ्याच उपनगरामध्ये शहराच्या मोठ्या मोठ्या पंचतारीख तारांकित हॉटेलमध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तक्रार केली की त्या हुक्का पार्लरवर रात्रभर नाईट लाईफच्या नावाखाली हप्ते वसुली करून, हप्ते घेऊन हुक्का पार्लरला परवानगी देतोय, दिली जाते, कुणाचंही लक्ष नाही। आता याच पोलिसांचं अभय असल्याच्या कारणावरून सेक्स तंत्रच्या नावाखाली लैंगिक शिक्षणाचा आणि व्यभिचाराचा बाजार त्या ठिकाणी निर्माण केला जातोय, बाजार मांडला जातोय, बाजार केला जातोय, तरी आमचे द ग्रेट पुणे पोलीस याच्याकडे दुर्लक्ष करतात। सेक्स तंत्राची जाहिरात प्रसिद्ध झाली, अजूनही पुणे पोलिसाला ते कुणी आयोजित केला, कोण व्यक्ती आहे, कुणाच्या माध्यमातून हे चालवत आहेत, याला अजून पोलिसांनी साधी विचारणा पण केलेली नाही। अशा माणसांवर, अशा जाहिरातींवर उद्या ओपन सेक्स रॅकेट जर पुण्यामध्ये सुरू झालं, कदाचित सुरू असेल सुद्धा, याला सुद्धा कुणाचा अभय हे शोधण्याची गरज आहे। विद्येचं माहेरघर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, अहो ज्यांनी दगड गोटे शेण झेलून शिक्षणाची गंगा सगळ्यांपर्यंत पोहोचवली, तिथं सेक्स तंत्र शिकवलं जातंय, एवढी भयानक गोष्ट पुणे पोलिसांना कळत नाही, पुण्याच्या कारभाऱ्यांना कळत नाही, आमदार खासदार गप्प आहे, पालकमंत्री तर अजिबात नाही, पण पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त काय झोपलेत का? विनंती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं, आम्ही मागे तक्रार केली, त्याचं काय झालं? सगळे अवैध धंदे पुण्यातले बंद झाले का? अजिबात नाही। बेकायदेशीर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत, बेकायदेशीर वाहतूक खुलेआम सुरू आहे, कोण त्याच्यावर लक्ष देत? पुणे पोलिसांना हात जोडून विनंती आहे, असले लैंगिक शिक्षणाचे बाजार मांडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा संभाजी ब्रिगेडला रस्त्यावर उतरावं लागेल।